नमस्कार मी अर्चना बापूराव पाटील अकरावी सायन्स डी डी एस पी कॉलेजची विद्यार्थिनी तुम्हा सगळ्यांच्या समोर माझा वकृत्व विषय सादर करते वृक्षवल्ली आम्हा असोय रे वडचरे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय रे वडच रे पक्षी सुस्वरे आडविती जर शेकडो हजारो वर्षापूर्वी संतांना वृक्षाचे महत्त्व पटले होते तर आज एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक युगातील या सुशिक्षित आणि बुद्धिमान मानवाला हे का कळत नाही आज मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होत चालली आहे आणि या बेशुमार वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतोय मनुष्य वृक्षतोड तर करतोय पण त्याला हे कळत नाही आहे की तो स्वतःच्या पायावर कोराड मारतोय आज मनुष्य चारही बाजूने नैसर्गिक आपत्तींनी गोंजारला गेलाय कुठे दुष्काळ कुठे महापूर कुठे अवर्षण कुठे भूकंप कुठे एखादी दरड कोसळून दुर्घटना घडते तर कुठे तापमानात वाढ झाल्यामुळे बर्फ वितळून माणसाचं अस्तित्व धोक्यात येत आहे आणि या सगळ्यांचा जर नीट विचार केला ना तर एकच एक कारण आणि ते म्हणजे वृक्षतोड आज मनुष्य स्वतःच्या स्वार्थापायी श्रीमंत होण्याच्या मोहापायी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतोय हिरवीगार जंगल संपत्ती नष्ट करतोय जंगलाचा राजा आज मानवी वस्तीकडे वळू आहे आणि कधींकाळी आंबेच्या बागेत राहणाऱ्या कोकिडीचा सुमधूर स्वर आता ऐकू येत नाही दो दो धावणारा पाऊस डोळ्याला दिसत नाही खडखड वाहणारा नदीचा स्वर ऐकू येत नाही वनातला रानमेवा चाखायला मिळत नाही मित्रांनो उठा जागे वा येणारा संकट ओळखा नाहीतर या पृथ्वीवर मानवाचं अस्तित्वच उरणार नाही वृक्षारोपण करा नाहीतर आपली येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही या पृथ्वीवरून अनेक और बहुगुणी वनस्पती नष्ट होऊन जातील प्राण्यांचं पक्ष्यांचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल वन्यजीवसृष्टीचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल निदान मानवजातीच्या अस्तित्वासाठी तरी वृक्षारोपण करा झाडे लावा मित्रांनो आपण बघतो दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत चालले उन्हाळ्यात पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसचा पारा पन्नाची सीमा पार करतोय पृथ्वीवरून जंगल संप संपत्ती हळूहळू कमी कमी होत चालली आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर आपला विनाश आहे आपल्या वसुंधरेचं सौंदर्य तिचं वैभव तिला पुनश्च मिळवून देण्यासाठी घटलेली भुजल पातळी भरून आणण्यासाठी तापमानात झालेली वाढ कमी करण्यासाठी आपण झाडे लावलीच पाहिजे मित्रांनो कावडा करतो काव काव माणसा माणसा झाडे लाव कावडा करतो काव काव माणसा माणसा झाडे लाव जर त्या मुक्या प्राण्याला झाडाचे महत्व कळत असेल तर त्या आम्हा माणसांना का करू नये एखादा अभियान येईल एखादी मोहीम येईल तेव्हा त्या त्यात आम्ही मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊ सेल्फी काढू अनेक लाईक्स मिळू पण मित्रांनो नुसतं वृक्षारोपण करून चालणार आहे का सांगा ना नुसतं वृक्षारोपण करून चालणार आहे का दरवर्षी आपण किती झाडं लावतो पण त्यापैकी किती झाडं जगतात माहिती आहे का कोणाला मित्रांनो नुसतं वृक्षारोपण करू नका तर झाडांचं जतन करा त्यांचं संवर्धन करा मानवी जीवनात वृक्षाला खूप महत्त्व आहे मित्रांनो वृक्ष आपल्याला अणमोल असा प्राणवायू देतात सुहासिक फुले देतात रसाळ फळे देतात पानं देतात अनेकांच्या निवाऱ्यासाठी लाकडंसुद्धा देतात अगदी मोफत कुठलाही मोबदला न घेता पक्ष्यांना अन्नसुद्धा देतात मग आपण त्यांचं संवर्धन करायला हवं ना मित्रांनो माझ्यासाठी तुमच्यासाठी येणाऱ्या भावी पिढीसाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी आपण वृक्षारोपण केलंच पाहिजे वाटेने चालता चालता माझा मीच विचार करते वाटेने चालता चालता माझा मीच विचार करते दमले जरी कधी सावली त्या झाडाची धरते झाडे गुपचूप उभं असतं झाडंही गुपचूप उभं असतं बघत मला एकटंच असतं आज बसली अडोशाला झाडही लागलो बोलायला आज बसली अडोशाला झाडही लागलं बोलायला सावली माझी मी तुलाही देतो सावली माझी मी तुलाही देतो ऊन मात्र मी एकटा सोसतो तुझं झाल्यावर तू निघून जाशील तुझं झाल्यावर तू निघून जाशील पुढे येणाऱ्याला काय बरं देशील नको काही संकोच करू झाड लावले वाट सरू झाड लावले वाट सरू मित्रांनो भर उन्हात करते झाडांची किंमत भर उन्हात करते झाडांची किंमत मग एक तरी झाड लावण्याची करूया ना हिंमत आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद